नमस्कार, मी नयन सप्रे। धुळे निवडणुकांकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। धुळ्याच्या प्रचार तोफा जरी थंडावल्या असल्या तरी राजकीय धग मात्र कायम आहे। आमदारांची बंडखोरी, शहरातील गुंडगिरी आणि विरोधकांचा एकोपा यामुळे शहर अतिसंवेदनशील बनलं आहे। केव्हा कुठं काय होईल ही भीती धुळेकरांच्या मनात कायम आहे। अशात पोलिसांनी आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी अतिदक्षतेने पार पाडणं अपेक्षित आहे। मात्र पोलीस कर्मचारी आहेत झोपलेले। उघड प्रचार जरी बंद असला तरी मात्र छुपा प्रचार आणि मतदारांना आमिष देणं सुरूच आहे। प्रचार बंद असल्याने पक्ष कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न करताय, ज्यामुळे राजकीय पक्षांमध्ये होणारी लहान मोठी बाचाबाची आणि हाणामारीचं वृत्त समोर येत आहे। कधी बाहेरून आलेल्या काही मुलामुलींवर पैसे वाटपाचे आरोप होत आहे, तर कधी गाडीची तोडफोड होते, कुणी भरसभेत गदारोळ माजवतो, तर कुठे धारदार शस्त्रांनी हल्ला करत एखाद्याला घायाळ केलं जात आहे। विरोधकांसमोर शक्ती प्रदर्शन करणं, दोन गटांमधील बाचाबाची घोषणाबाजी हे चित्र तर सहज पाहायला मिळत आहे। मग शहरात सर्वत्र ही परिस्थिती असताना खरंच पोलीस तत्परतेने आपलं कर्तव्य बजावताय का, हा मोठा प्रश्न निर्माण होतोय। इतकंच नाही तर मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचा एक अभिनव पुरावा शौर्य मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाला। मतदान साहित्य वाटप झाल्यानंतर मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी मतदानाची पूर्वतयारी करण्यासाठी केंद्रावर जाऊन आपलं कामकाज करत होते। यावेळी तेथे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र पोलीस कर्मचारी होते झोपलेले। आणि एक नाही तर चक्क दोन मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारी झोपलेले दिसले। किमान 15 मिनिटं शौर्य मराठी प्रतिनिधी येथे हजर होते, तरीही या पोलीस कर्मचाऱ्यांची झोप उघडली नाही। जर पोलीस कर्मचारी असे झोपणार असतील तर शहरात गदारोळ माजणं हे अगदी साहजिक आहे। जर पोलीस कर्मचारी असे झोपणार असतील तर बोगस मतदानाचे आरोप होणे, मतदान केंद्रामध्ये दहशत निर्माण होणे, मतदान केंद्रामध्ये अप्रिय प्रकार घडणे काही चुकीचं नाही। ऐन मतदानाच्या तोंडावर सतर्क राहणे, सुरक्षेकडे व्यवस्थेकडे येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष देणे बाजूला सारून निश्चिंत झोपले आहेत हे पोलीस कर्मचारी। आणि शहराचे PI, DYSP, SP आहेत या सर्व प्रकारापासून आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीपासून अनभिज्ञ। आता वरिष्ठ या बाबीला किती गांभीर्याने घेत आहेत आणि काय कारवाई करतायत हे आहे बघण्यासारखं।